मित्रांनो दुपारची वेळ झाली यावेळेला आपण आता थेट लाइव महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीतील ताजे कापसाचे बाजारभाव बघणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो मान्सूनची सुद्धा अपडेट आपण शेतकऱ्यांसाठी देणार आहोत मान्सूनची वाटचाल कुठपर्यंत आली त्याची माहिती देणार आहोत तत्पूर्वी नक्कीच विनंती करतो शेतीविषयक सर्व प्रकारच्या माहितीसाठी आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इथून तुमपडं मान्सून संदर्भात हवामान खात्याचे अंदाज पावसाळ्याच्या संदर्भात सर्व प्रकारच्या सुद्धा आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि हा आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्यात अगोदर आपल्या हाती आलेल्या पावत्या बघू त्यानंतर आपण वेगवेगळ्या बाजार समितीचे बाजारभाव पण बघू मित्रांनो सध्या स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला अकोट अकोल्या या ठिकाणी सात हजार चारशे चाळीस रुपयाची पावती आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सेलू या ठिकाणी सात हजार पंचवीस रुपयाची पावती आहे आपण स्क्रीनवर बघू शकता त्यानंतर बघा सेलू मित्रांनो सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये या ठिकाणी कापसाला भाव मिळालेला आहे आणि आजची तारीख आहे सत्तावीस आहे त्यानंतर सहा हजार नऊशे पन्नास रुपयापर्यंत भाव आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी मित्रांनो पुढील बाजार समितीचे भाव जाणून घेण्यापूर्वी आपण हे बघू मान्सूनचं आगमन काय यंदा जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार आहे मित्रांनो यंदाच्या मोसमात सरासरीच्या शहाण्णव टक्के पाऊस बरसणार असल्याचा अंदाज आहे मान्सून चार जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे हवामान खात्याकडून या ठिकाणी माहिती मिळालेली आहे म्हणजे मान्सून चार जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे परंतु थोडीशी दुसरी गोष्ट महत्वाची अशी की यंदा जून मध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे चला आपण जाणून घेऊ आता राहिलेल्या बाजार समितीची ताजी माहिती ताजे कापसाचे बाजारभाव मित्रांनो मांडल या ठिकाणी चालू आहे सात हजार चारशे रुपये हिंगणघाट या ठिकाणी चालू मित्रांनो जास्त जास्त सहा हजार नऊशे पस्तीस रुपये वर्धा या ठिकाणी चालू आहे मित्रांनो जास्ती जास्त सहा हजार नऊशे पंचवीस रुपये कोपरणा या ठिकाणी चालू मित्रांनो जास्ती जास्त सहा हजार पाचशे पन्नास रुपये सिंधी सेलू या ठिकाणी तुम्ही आताच बघितले सात हजार पन्नास रुपयापर्यंत भावे त्यानंतर उमरेड या ठिकाणी मित्रांनो सहा हजार सातशे नव्वद रुपयापर्यंत भावे काटोल या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपयापर्यंत भावे आष्टीवर्धा या ठिकाणी मित्रांनो जास्त भावे सात हजार नऊशे पर्यंत भावे त्यानंतर पारशिवनी या ठिकाणी मित्रांनो जास्तीत जास्त सहा हजार आठशे पन्नास रुपये व्हावे भद्रावती या ठिकाणी मित्रांनो जास्तीत जास्त सहा हजार पाचशे पन्नास रुपये व्हावे वडवणी या ठिकाणी मित्रांनो जास्तीत जास्त सहा हजार एकशे पंचवीस रुपये व्हावे त्यानंतर तुम्ही विचार केला तर राळेगाव या ठिकाणी मित्रांनो सहा हजार सातशे नव्वद रुपये व्हावे मित्रांनो वेगवेगळ्या बाजार समितीत भावामध्ये तफावत आहे काही बाजार समितीत भाव वाढलेले आहे काही बाजार समितीत भाव थोडेसे कमी आहे तशी चिंताजनकच बाब आहे की सध्या आवक वाढल्यामुळे भाव पडलेले आहे परंतु आपण स्वतः कालचा प्रभुदेवा यांचा जरी व्हिडिओ बघितला तरी त्यांनी पण सांगितलेलं आहे की सध्याची परिस्थितीला आवक जास्त वाढल्यामुळे कापसाचे भाव हे कमी झालेले आहे तर निश्चितच आता इथून पुढे नेमकं काय होईल याचे अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे नक्कीच देणारे जाताना परत एकदा विनंती करतो सर्व प्रकारच्या माहितीसाठी आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये परत धन्यवाद